समर्थ फर्निचर अँड मॉल, लग्न बसण्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू. संपर्क फ्लोरा टाउनशिप समोर, भुलेवाडी तालुका संगमनेर, 74999-12096. हिंदू राष्ट्र सेनेनं नगरमध्ये ईदगाह मैदानावर होत असलेल्या सभेला विरोध केला होता. नगरमध्ये ईदगाह मैदानावर CAA आणि NRC या कायद्याविरोधामध्ये राज्यस्तरीय निषेध सभा सायंकाळी 5 वाजता आयोजित केली होती. ही सभा म्हणजे राष्ट्रद्रोह आहे असा आरोप करत धनंजय देसाई यांनी या सभेला विरोध केला, तर सभास्थळी जाण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. धनंजय देसाई हे नगरमध्ये आहेत. त्यांनी ईदगाह मैदानामध्ये होत असलेल्या सभेला विरोध करत जिल्हाधिकारी यांच्याकडे रॅलीला परवानगी मागितली होती, तर तोफखाना पोलिसांनी ती नाकारली. त्यानंतर ते निर्णयावर ठाम राहिले. औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहातून त्यांनी माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि मार्केटयार्ड चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निवडक कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्यांनी ईदगाह मैदानामध्ये होत असलेल्या CAA आणि NRC कायद्याविरोधामधील सभेला विरोध दर्शवणारं निवेदन दिलं. त्यानंतर त्यांनी सभास्थळी जाण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना बोलावून दाखवला. शहर पोलिसांनी त्यांना समज दिली, तरी देखील ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर शहर पोलीस अधीक्षक संदीप मिटके आणि त्यांच्याबरोबर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी धनंजय देसाई यांना ताब्यात घेतलं, तर देसाई यांच्यासह सुमारे 10 ते 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भूमिका अशी स्पष्ट आहे की जी सभा होते CAA विरोध करण्यासाठी आणि NRC विरोध करण्यासाठी जी सभा आयोजित करण्यात आलेली आहे, त्या सभेचं प्रयोजन राष्ट्रामध्ये उन्माद माजवणं, अस्थिरता माजवणं, अराजकता माजवणं आहे. NRC आणि CAA विरोधकांनी अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतभरात जीवितहानी केलेली आहे. उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये पोलिसांना रक्तरंजित केलेलं आहे आणि तशा देशद्रोह्यांची राष्ट्राविरुद्ध कृती असणारी ती सभा उधळून लावणं हे आमच्या नगरवासियांचं आणि समस्त देशभक्तांचं दायित्व आहे आणि म्हणून आम्ही त्या सभेच्या ठिकाणी जाऊन ती सभा उधळणार आहोत जी NRC आणि CAA विरोध करते. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.